नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. फुगट बरेच लोक बघा अटॅक आला म्हणून भिवून मारतात. गॅसेस झाले, अपचन झाले, अस्वस्थ व्हायला आले, छाती दुखायला आली, वाटते आता सपलं वाढतं. आता काही खरं नाही, पण खरं सांगू का, हे काही करू नका. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे म्हणजे अपचन झाले, करपट डेकर येतात, 5 मिनिटांमध्ये ओके. आलं खिसायचं, त्याच्यात लिंबू पिळायचा, चवीनुसार मीठ घालायचं, थोडं 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 खाऊन संपवायचं, त्याचा सारही प्यायचा. 10 मिनिटांमध्ये करपट डेकर सगळं गायब, अपचनाचा त्रास गायब, लूज मोशन सुरू झालं आहे. मेथीचे दाणे चमचाभर घ्यायचे, ते जिभेवरती ठेवायचे आणि कोमट पाण्याबरोबर गिळायचे, ते अर्धा ग्लास कोमट पाण्याबरोबर. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटानंतर मुद्दा म्हणून जाऊन बसला तरी सुद्धा होणार नाही. चॅलेंज आहे माझं, करून बघा. असे कितीतरी आहेत. मुतखड्याचा त्रास आहे, दगडी पाल्याचा रस सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे प्यायचा. 22 mm 26 mm पर्यंतचे खडे 15 दिवसामध्ये निघून जातात. मूळ व्याधीचा त्रास आहे, यूट्यूबवरती ऐकायला मिळेल आणि नुसतं ऐकू नका, सबस्क्रायबर व्हा बरं का त्याचे, बरोबर. त्याला काही खर्च नाही, फुकटच असते. ऐकायला काय हरकत आहे, नवीन काय आलं तर तुम्हाला ऐकायला मिळेल ना, बरोबर. करून बघा या गोष्टी, करून बघा. लिंबू घ्यायचं, सैंदो मीठ बरोबर आहे, चुकून खायचं. परत टाकायचं, चुकून खायचं. ऑटोमॅटिक 10 मिनिटांमध्ये रक्त पडणं बंद. सकाळ संध्याकाळ 10 दिवस केलात, मूळव्याध ओके. अजून सांगायचं म्हटलं तुम्हाला, अंगावरती सूज येते, 6 तासाच्यात सगळी सूज गायब. आणलेले बरेच लोक आहेत, 6 तासामध्ये बेलाच्या पानांचा काढा करायचा, साधारण एक वाटी भरून काढा करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ प्यायचा. सकाळी पिल्यानंतर 1-4 तासानंतर प्यायचा आणि नंतर संध्याकाळी प्यायचा. सूज सगळी गायब होते, 6 तासामध्ये सगळी सूज ओके. ते सगळ्यांना तुम्ही ज्यावेळेस काढा पिणार असताय ना, तोपर्यंत सगळी सूज उतरलेली असते. करून बघा हे इलाज आणि मग सांगा मला. बेलाच्या पानांचा काढा, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत तरीसुद्धा बघा, तुळशीच्या पानांचा फार उपयोग होतो. तुळशीच्या पानांचा रस काढायचा, मसाज करायचा, अर्धा तास ठेवायचा, अर्ध्या तासानंतर धुवून टाकायचं. बघा सुरकुत्या हळूहळू कमी व्हायला लागतात. खूप काही चांगलं करू शकतो आपण. अजून जर म्हटलं आता शेणाचं निघालं आहे, शेण घ्यायचं, त्याच्यात थोडंसं तूप घालायचं आणि हे मिक्स करायचं, गाईचं शेण असेल तर. आणि ती पाईप घ्यायची एक छोटीशी प्लॅस्टिकची, त्याच्यातून इकडून शेण भरायचं, तिकडून असे त्याच्या बघा बरोबर गोल 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 त्याच्या कांड्या तयार येतील. ती कांडी छोटीशी कांडी घ्यायची आणि रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये ती कांडी जाळायची. कुठल्याही प्रकारचा जंतू, कुठल्याही प्रकारचा म्हणजे डास जे येतात ना, ज्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, ती जर कांडी तुमच्या ह्याच्यात जर रोज घरात जर संध्याकाळी जळत असेल तर कुठल्याही प्रकारचा डास तुमच्या घरात येणार नाही आणि डासांमुळं जे आजार होतात ते तुम्हाला कधीही होणार नाही. म्हणून करून बघा, कारण त्याच्यामुळं कसं होतं आहे, ऑक्सिजनची लेवल थोडीशी वाढलेली असते आणि ऑक्सिजनची लेवल जिथं जास्त आहे तिथं कुठल्याही प्रकारचे जंतू राहत नाही. म्हणून बघा दवाखान्यात गेल्यानंतर ऑक्सिजन लावतात ना, बॉडीमध्ये ऑक्सिजन का भरतात पहिले, की जंतू कुठलेही राहू नयेत म्हणून. तर ते आपण घरच्या घरी केलं तर ऑक्सिजन आपल्याला मिळायला लागतो, कुठल्याही प्रकारचं हे राहत नाही. निरगुंडी याच्यात सगळ्यात बेस्ट निरगुंडे, निरगुंडीची पानं जर त्याच्यासोबत जाळलात तर कुठल्याही प्रकारचा कीटक, कुठल्याही प्रकारचा मच्छर, उंदीर, पाली कुठल्याही तुमच्या घरामध्ये राहू शकत नाहीत निरगुंडीच्या पानामुळं. घरातून जर बाहेर घालवायचं असेल तर ते करून बघा. अजून जर सांगायचं म्हटलं तर कडुलिंब, कडुलिंबाची रोज 5 तरी पानं चावून खावा, कुठल्याही प्रकारचे रक्तदोष कधी होणार नाहीत तुम्हाला. कडुलिंबाची पानं जर समजा तुम्ही धान्यामध्ये मिक्स करून, महिन्याचा बाजार भरतो ना आपण, तर कडुलिंबाची पानं त्यात मिक्स करून ठेवा. त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचे भोंगे, आमुक तमुक जे असतात ना, असं कुठल्याही प्रकारचं लागू शकत नाही. हे घरच्या घरी करू शकतो आणि त्या कडुलिंबाच्या ह्याच्यातून ना जे वातावरण त्या धान्यामध्ये तयार होतं ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आजार पण आणू देत नाही. बघा तुम्ही कोणाला जर डायलिसिस वगैरे सुरू असेल तर त्यांना दगडी पाला, इकडे काय गावठीचा पाला म्हणतात ना, दगडी पाला, त्याची साधारण 25 पानं घ्यायची, उंबराची 5 पानं घ्यायची, तुळशीची 5 पानं घ्यायची, अशोकची 5 पानं घ्यायची, पिंपळाची 5 पानं घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हराळी, दुर्वा, दुर्वाचा अर्धा वाटी रस काढून घ्या. हे सगळं अगोदर मिठाच्या पाण्यात धुवूनच हे तयार घ्यायचं आहे आणि हे सगळं अर्धा वाटी रस निघतील एवढ्या दुर्वा घ्यायच्या आणि हे सगळं मिक्स करून वाटून, खलबत्त्यात वाटून 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 त्याचा एक वाटीभर रस काढा आणि हा रस प्यायला द्या. 4थ्या दिवशी तुम्ही बघा त्याचं क्रिएटिन लेवल खाली आलेलं असेल.
माझं ते आता युट्यूबवरती एक आहे बघा, त्यांनी तर एका वेळेत एकदा इकडं घ्यायला सुरू केलं ते तिकडे ती बरीच झाली, डायलिसिस कॅन्सर, डेली डायलिसिस होतं तिला, रोज करायची, पण ते तेवढ्यात लगेचच थांबून गेलं. मग हे आपण करू शकतो, मी सांगितलंय हा पर्याय तुम्ही करून बघा आणि मग सांगा मला. आपल्याकडे बघणाऱ्या लोकांची सुद्धा एनर्जी चांगली असावी, चांगल्या नजरेने आपल्याकडे बघायला पाहिजे, तर आपलं तेज वाढू शकते चेहऱ्यावरच. अजून वाढवायचं असेल तर केळाची साल तुम्ही काढून टाकताय ना, टाकू नका, ती चेहऱ्याला लावायचं एक अर्धा, म्हणजे मला वाटतं 15-20 मिनिट थांबायचं आणि चेहरा धुवायचा, बघा किती सॉफ्ट लागायला लागतो चेहरा, एकदम सॉफ्ट. काळे डाग असतील तेही निघून जायला लागतील जर संत्र्याची साल लावून जर चेहरा स्वच्छ केला तर, काळे डाग वगैरे निघून जायला लागतात. लिंबूच्या सालीचा काढा प्यायचा, त्यानं सुद्धा पोटविकार निघून जातात, पोटातले सगळे आजार. साली आपण काढतो आणि फेकून देतो बघा, लिंबू पिळतो आणि टाकून देतो ना, त्याचा जर काढा करून जर तुम्ही पिलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पोटविकार राहत नाही. लहान मुलं वगैरे काही उचलून खातात खालचं, इकडचं तिकडचं पोटात, त्याच्यातून जे जंत किंवा जंतू काही गेलेले असतील तर ते सगळे, म्हणजे जंत पोटात असतील किंवा जंतू बाहेरून गेले असतील ते सगळे निघून जातात. आपणही घ्यायला हरकत नाही आणि नेहमी हसत खेळत राहा, आनंदात राहा, आयुष्य परत परत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. आणि घरचे इलाज करा, साईड इफेक्ट कुठलेही नाही आहेत. आणि मला बघायला लागलं की त्याच्या पुढं कडुलिंबाचं पण पानं दिसतात. त्याची जर एखाद्या मुलाला भूक वगैरे लागत नसेल नीट, किंवा आपल्यालाही खाणं पिणं व्यवस्थित होत नसेल, भूक लागत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात तरी फारच त्रास होतो बघा, तर त्यांनी काय करायचं आहे, साधारण मला वाटतंय मिरगाच्या वेळेत ते तुम्हाला त्याला निंबुण्या येतात बघा, तर ते निंबुण्या जर त्याच्या जर तुम्ही खाल्ल्या, बिया खायच्या नाही, पिवळ्या निंबुण्या असतात ना त्याच्या, त्या जर खाल्लात तर पोटाची कुठल्याही प्रकारे तक्रार तुम्हाला राहणार नाही, सगळ्या तक्रारी निघून जातात त्या निंबुण्यातून आणि भूकही खूप छान लागायला लागते. लोणचं जर करून लहान मुलांना दिलात, लिंबाचं लोणचं, तर कडुलिंब असतो ना आपला, ह्याचा लिंबू असतो ना आपला, त्याला फोडी करायच्या, त्याच्या मातीच्या भांड्यात टाकायच्या, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, सैंदव मीठ टाकलं सगळ्यात बेस्ट, हे हलवायचं खळखळ खळखळ करून, त्याचं तोंड बांधायचं आणि हे उन्हात ठेवायचं, सकाळी ठेवायचं संध्याकाळी काढायचं, सकाळी ठेवायचं संध्याकाळी काढायचं, असं 5 दिवस करायचं आणि 6व्या दिवसापासून जेवणातून रोज एक पोड त्याची खायची. तुम्ही सगळ्यांनी खाऊन बघा, लहान मुलं जी जेवणाला तक्रार करतात बघा, खात नाहीत, बाहेरचंच मागतात आणि नको जेवायला वाढलं की नको नको करतात, त्या मुलांना फक्त ती जेवायच्या अगोदर भले ती तेवढी फोड खायला सांगा, 10 मिनिटांमध्ये ते कडकडून भूक लागते, लगेच जेवायलाच मागते. आपण त्यावेळेस नाही नाही म्हणायचं, त्यावेळेस बघा रडायला चालू करणार 100%, इतकी कडकडून भूक लागेल त्याला. सुंदर आहे, लहान मुलं आजारी पडत असतात, सारखं आजारी पडणं, छाती भरणं. आपण बघा, एक चांदीची वाटीनी चांदीचा चमचा घ्यायचं, त्यानं दूध पाजायचं. लहान मुलांना तुम्ही दूध पाजता की नाही, ते देतात बघा हल्ली रबरचं, रबर तोंडात देतात, प्लास्टिक तोंडात देतात, बरोबर आहे की नाही, देऊ नका, विनंती आहे. त्यानं बाळाचं पुढचं आरोग्य, पुढचं आयुष्य धोक्यात येते. एक चांदीची वाटीन चांदीचा चमचा घ्या, त्यानं दूध पाजा, आयुष्यात छाती भरणार नाही, आयुष्यात त्याला संधिवात होणार नाही, आयुष्यात गुडघेदुखी कंबरदुखी होणार नाही. करतो का आपण चांदीची वाटीन चांदीचा चमचा, किती लाख बसतात त्याला, करू शकतो. मुलाला बाईक घेण्यापेक्षा तरी स्वस्तात आहे ना ते, मोबाईलपेक्षा स्वस्तात मिळते चांदीची वाटीनी चांदीचा चमचा. देऊन बघा 20-25 हजार 50 हजार फोन असतात एवढ्याचे, त्याच्यापेक्षा नक्कीच कमीत चांदी वाटी आणि चांदीचा चमचा, त्यानं दूध पाजा, छाती भरणार नाही, आजारी पडणार नाही बाळ. जरी समजा त्यातून छाती भरली तर अर्धा चमचा मोहरी ठेचायची, लहान बाळ असेल तर, वर्षाचे आता असेल तर, लहान बाळ असेल अर्धा चमचा मोहरी ठेचायची, त्याच्यात 1-2 थेंब मध घालायचा आणि त्याचा वास द्यायचा, 10 मिनटात छाती रिकामी होते. फक्त वास द्यायचा, खायला द्यायचं नाही. वयस्कर लोक आहेत, खूप वय आहे, त्यांना सुद्धा हा इलाज करा. त्यांना जर समजा कप होत असेल, सारखं खोकत असतील, तर अर्धा चमचा मोहरी ठेचून त्याच्यात 1-2 थेंब मध घालायचं आणि त्याचा वास द्यायचा, ऑटोमॅटिक ठीक होतात. करून बघा या गोष्टी, खूप छान आहे आपलं आरोग्य. आपली जरी छाती भरत असेल, कांद्याचा रस काढायचा, 4-5 चमचे प्यायचा, त्याच्यावर गरम पाणी प्यायचं, एका दिवसात कप गायब. खोकला होतोय, सुंठ पावडर आणि दालचिनी पावडर 1-1 चमचा घेऊन 3 कप पाण्यात टाकायची, आटवून 1 कप करायचं, 1/2 चमचा सकाळी आणि 1/2 चमचा संध्याकाळी घ्यायचं. सर्दी खोकला ताप गायब. करून बघा. अंगदुखीचा त्रास आहे, धावपळ करतो दिवसभर, खूप अंग दुखतंय, खूप त्रास होतोय, किंवा एरवी असंच ताप आलाय, दूध घ्यायचं वाटीभर, 1/2 चमचा हळद घालायची,
थोडीशी साखर घालायची चवीनुसार, हे कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं, प्यायचं, झोपून टाकायचं. अर्ध्या तासामध्ये ताप गायब, परत येणार नाही. करून बघा या गोष्टी. किती साधं साधं आपण इलाज करू शकतो. घरी मिळतंय ना दूध, मिळतंय आपल्याला हळद पावडर, मिळते की नाही घरी, असते की नाही, नसते का? नाही, कोण बोलत नाही. एवढं गंभीर होऊ नका, मलाही कसं तरी वाटतंय. नाहीतर हसत खेळत लिहिल्याने म्हणणार एवढं गंभीर होऊन ह्याचंच तोंड गंभीर आहे, तर असं नाही. मी इतरांपेक्षा जरासा वेगळा आहे.